बोला। नमस्कार वांगर साहेब, कृषी कॉर्नर या यूट्यूब चॅनल वरून मी कॉल करत आहे. बोला। वांगर साहेब, आता बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर सध्या तर चालू आहे, पण आता बरोबर। काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की काही भागामध्ये अजून पण विहिरीला पाणी नाही, तर त्या भागाकरिता कसा राहील अंदाज या आठवड्याचा? या आठवड्यात काही विहिरींना पाणी येईल असा पाऊस होईलच सगळीकडे असं काही सांगता येत नाही, परंतु सप्टेंबर मध्ये ती बाब घडण्याची शक्यता आहे। लहान येणं सक्रिय होणार आहे, पाऊस चांगला पडेल, बंगालच्या उपसागरातून कमी दाब येतील आणि महाराष्ट्रात मुबलक पाऊस होईल असा आमचा अंदाज आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये 1004 हेक्टापास्कलचा हवेचा दाब तयार होणं आवश्यक होतं आणि तो आता उद्यापासून होतोय, म्हणजे पर्यायाने महाराष्ट्र चांगलं वातावरण राहणार आहे। पण काही ठिकाणी आता काही ठिकाणी असा पाऊस चालू आहे की तिथे ओला दुष्काळ झाल्यासारखं चित्र आहे। नाही आता कसं आहे, हे निसर्ग आहे, इम्बॅलन्स असतो निसर्गाचा आणि काय असतं, जनरली जून महिन्यात जिथे पाऊस पडलाय तिथं ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडतो असा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे थोड्याफार घटना घडणार, त्याला आपल्या आता मानवाच्या हातात काय नाही ना त्याच्या। परतीचा पाऊस कसा राहील व कोणत्या भागात कशा प्रमाणात राहील त्याचा आढावा सांगा नाही? परतीचा पाऊस अतिशय मुबलक राहणार आहे महाराष्ट्रामध्ये। रब्बीच्या पिकांसाठी आवश्यक असलेला पाणी साठा आपल्याकडे तयार होईल। खरीपाच्या पिकांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता राहील, कारण नेमकी काढणीच्या काळामध्येच हा पाऊस असतो आणि त्याच्यामुळे थोडं नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने सावध असलं पाहिजे, आपण तसे अंदाज देत असतो। नाही, हा मागच्या कॉलमध्ये पण तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यासाठी पुरत आपण सतर्कतेचा मेसेज पण देणार आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता समजा सध्या उडीद आणि मूग काढणीचं चालू आहे बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी वेळ घालू नये, त्याच्यामुळे ते आता उरकून घ्यावं कारण पावसाचं प्रमाण वाढतंय आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा 27, 28, 29, 30 असा एक 4 दिवस उघडीत मिळणार आहे। ज्यांच्या शेंगा ओल्या होत्या त्यांनी काढला नाही, त्यांना ती त्या ठिकाणी मोका मिळेल काढायला, त्या ठिकाणी त्यांनी संधी घ्यावी त्या मोक्याची। आणि मग 1 तारखेपासून मोठे पाऊस होणार आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात तीव्र येईल आणि मग नद्यांना पाणी, विहिरींना पाणी, असं परिस्थिती निर्माण होईल। तर काही हवामान अभ्यासकाचा असा अंदाज आहे की विजेच्या कडकडासह पावसाची दाट शक्यता आहे या आठवड्यात। नाही, विजांच्या कडकडाट हा या आठवड्यात होतच असतो आणि त्याचं मुख्य कारण आहे की आता वातावरण बदललेलं आहे। आता हे पाऊस काय मान्सूनच्या नाहीत तर हे मान्सूनच्या उतरत्या काळातले आहेत। मान्सूनचा मुख्य काळ हा नैऋत्य म्हणजे नारळी पौर्णिमेपर्यंत असतो, तर नारळी पौर्णिमा झाल्यानंतर मान्सून हा उतर व्हायला लागतो आणि त्यामुळे आता इथून पुढचे पाऊस हे मेघगर्जनेचेच असणार। आता शांत पाऊस कुठेच पडणार नाही। शेतकऱ्यांना काही आपले गुरे जनावर काही झाडाखाली न ठेवता त्यांनी काळजी घेतली पाहिजे, तशी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, जनावरांची काळजी, कारण झाडावर वीज पडण्याचे प्रमाण जास्त असतं, जनावरांवर वीज पडण्याचं प्रमाण जास्त असतं। तर अशा ठिकाणी मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, धन्यवाद। मोबाईल वापरू नये या काळात। मोबाईल इंटरनेट वगैरे। ठीक आहे, धन्यवाद सर। ओके, धन्यवाद।